नमस्कार, पंजाब रावटक यांचा नवीन हवामान अंदाज। विदर्भ व पूर्व विदर्भ मराठवाड्या दिनांक 10 फेब्रुवारी पर्यंत ढगाळ वातावरण असेल। विदर्भ मराठवाड्या दिनांक 10 फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहील। कोकणपट्टी, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गोंदिया भागात 3 दिवस ढगाळ वातावरण राहील। यामुळे परत या भागात धुई धुके येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी। दिवसा उन्हाचा तटका वाढण्यास सुरुवात होईल। 20 फेब्रुवारीपर्यंत रात्रीला थंडी राहील। उरित भागात हवामान कोरडे राहील। राज्यात ढगाळ वातावरण, थंडीचा लपंडाव दिसेल। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल। नाव पंजाबराव डग, हवामान अभ्यासक, मुक्काम पोच गुळी, धामंगा, सेलू, जिल्हा परभणी। शेवटी अंदाज आहे, वारे बदल झाला की वेळ आणि ठिकाण बदलते, शेतकऱ्यांना माहिती असावे।